रशियामध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर मायदेशी परतताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल इराणची राजधानी तेहरानला अचानक भेट दिली. इराणचे संरक्षण मंत्री ब्रिगेडियर जनरल आमिर हातेमी यांच्याशी राजनाथ सिंह चर्चा करणार आहेत. पश्चिम आशियातल्या बदलत्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्र्यांची ही चर्चा महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंग यांची काल रशियात मॉस्को इथं चर्चा झाली. चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचं कठोर पालन करावं आणि जैसे थे स्थितीमध्ये एकतर्फी बदल करण्याचा प्रयत्न करू नये असं संरक्षण मंत्र्यांनी चीनला सांगितलं. आपलं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता यांचं संरक्षण करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं त्यांनी वेई फेंग यांना सुनावलं. यावेळी राजनाथ यांनी भारताची भूमिका परखडपणे मांडली. या भागातली स्थिती जबाबदारीनं हाताळली पाहिजे आणि सीमावर्ती भागात गुंतागुंत वाढवणारं आणि परिस्थिती चिघळवणारं पाऊल कोणत्याही पक्षानं उचलू नये असं त्यांनी स्पष्ट केलं. अलीकडेच या भागात चीननं मोठ्या प्रमाणावर केलेली सैन्याची जमवाजमव आणि दाखवलेली आक्रमक वृत्ती म्हणजे द्विपक्षीय कराराचा भंग असल्याकडे त्यांनी चीनच्या संरक्षण मंत्र्यांचं लक्ष वेधलं. दोन्ही देशांनी आपापल्या नेत्यांच्या सहमतीमधून शांतता आणि स्थैर्य कायम राखण्याचा धडा घेतला पाहिजे आणि परस्परांमधल्या मतभेदाचं रूपांतर संघर्षामध्ये करू नये असं राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केलं.